वेलकम बॅक टू माय चॅनल पालघर बॉयज. आज पुन्हा आपण रेसिपी घेऊन आलेलो आहे चिकन टिन फॉईलमध्ये चिकन बनवणार आहोत. हे बघा वाटण केलेलं आहे आपण आणि हे रेसिपी चालू आहे. सर्व मसाला टाकलेला आहे पाहत, हळद मीठ मसाला सर्व गरम मसाला वगैरे सर्व टाकलेलं आहे. अद्रक लसूणची पेस्ट आणि एक्स्ट्रा आपण त्याच्यात धनिया मारलेला आहे. हे बघा हे सर्व चालू आहे. आपण टिन फॉईल पण केलेली होती, टिन फॉईल दाखवा आपल्याकडे इकडे प्रेक्षकांना, दाखवा इकडे जवळ आणा. हे टिन फॉईल बनवलेली आहे, अशा प्रकारे टिन फॉईलमध्ये बनवून घ्या. हे बघा चिकन लपेटलेलं, याच्या जवळजवळ 1 किलो टाकलेले आहे आणि हे 1 किलो इथे आहे. हे बघा तर चला पुढची व्हिडिओ तुम्हाला नंतर दाखवत आहे. हे टिन फॉईल टाकलेली आहे आपण आता इथे, आपलं हे चिकन रेडी झालेलं आहे. मसाला करून आपण मसाला ठेवणार आहोत. टिन फॉईल सर्व अशा प्रकारे टिन फॉईलमध्ये टाकून घ्या. आपण अद्रक लसूण आणि मिरची आणि प्लस कोथिंबीरचं जास्त टाकत मारा केलेला आहे आपण. बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्या. 2-3 टिन फॉईलने सिल्वर पेपरने हे करून घ्या, कारण ते फाटण्याची शक्यता असते, पातळ असतं. म्हणून 2-3 यामध्ये चांगलं रॅप करून घ्यायचं, एकदम कडक कडक केलं पाहिजे सर्व. ते अशा प्रकारे करून घ्या. रेडी झालेलं आहे, आता आपण जाऊन बनवणार आहोत. हे बघा टिन फॉईलमध्ये सर्व आपण घेतलेलं आहे, सिल्वर पेपरमध्ये आपली आग पेटलेली आहे. आपलं जे आहे चिकन ते आपण नंतर याच्यावर टाकणार आहोत. थोडंसं आग चांगली पेटू दे, त्याच्यानंतर हे आपलं चिकन बघा 3 पुडे आपण बनवलेले आहेत. आपली छानशी आग तयार झालेली आहे. पाणी तर द्या थोडं. हे आपण चिकन टाकून घेऊया, आग चांगली पेटलेली आहे. आपण ओले लाकडे जे ठेवलेले आहेत वरती त्याच्यावर. अशा प्रकारे ठेवून घ्या. झालेले आहेत हे ठेवलेले सिल्वर पेपर, थोडंसं आपण ते सरकून घेऊ नीट आहरीवर ठेवूया. 4 पुडे ठेवलेले आहेत आपण सिल्वर पुडे पेपरमध्ये. बघा चांगला असा सुगंध यायला, गंध यायला लागला चिकनचा. थोडीशी चिकन तयार झालेलं आपलं सिल्वर पेपरमधलं, आपण आता ते काढून घेणार आहोत. चालेल, पूर्ण काढून घेऊया आपण. तुम्हाला जवळून दाखवतोय. छानसं शिजलेलं आहे, मस्त झालेलं आहे चिकन. वा काय गंध येते, सुगंध येते मस्त चिकनचं. एक पोळी खोललेली, दुसरी काढू आपण. चिकनसोबत आपल्या कांदाही लागणार आहे. चला अशा प्रकारे झालेलं आहे, आपण टेस्ट करूया. एक पीस टेस्ट करूया, ॲक्शन. अशा प्रकारे टेस्ट करूया आपण, कसं झालं बघूया. सुंदर आणि छान चवीला झालेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्वजण ह्याची टेस्ट करूया. वा छान झालेलं आहे.